सो हॅलो एवरीवन गाइज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मॅथमॅटिक्स 2 म्हणजेच की ज्योमेट्रीचा पेपर होणार आहे 15 मार्चला. तर मग 15 मार्चला होणाऱ्या या ज्योमेट्रीच्या पेपरसाठी, मॅथमॅटिक्स 2च्या पेपरसाठी तुम्हाला IMP क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. जसं तुम्हाला अल्जेब्रा म्हणजे मॅथमॅटिक्स 1 या पेपरसाठी IMP क्वेश्चन दिले होते, आणि तसेच आता ज्योमेट्रीसाठी IMP क्वेश्चन मी तुम्हाला देत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लीट पहा. सर्व IMP क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. पहा, तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमधले जे इम्पॉर्टंट्स आहेत जे बोर्ड परीक्षेसाठी, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तुम्हाला काय करायचं सर्वात अगोदर पहा. तर सर्वांनी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण की तुमचे पुढचे जे पेपर आहेत Science 1, Science 2, इतिहास आणि भूगोल, तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आता महत्त्वाचं पहा, हे जे तुमचे चॅप्टर्स आहेत, टोटल चॅप्टर तुमचे आहेत टोटल 7. ओके, 7 चॅप्टर्स तुम्हाला हे जे दिलेले आहेत तुमच्या टेक्स्टबुकमधले पहा. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्री अँड मेन्सुरेशन, हे जे टोटल 7 चॅप्टर्स तुम्हाला दिलेले आहेत, तर प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्रोव्हाइड करणार आहेत. कसे मिळणार तुम्हाला ते सुद्धा सांगतो. पहा, हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तुम्हाला, हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. एक PDF आहे. ओके, हे PDF कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, PDF कुठं मिळणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण कम्प्लीट व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे, तर पहा तुम्हाला इथं काय दिलं आहे. इथं पाहू शकता, पहिला चॅप्टर आहे तुम्हाला सिमिलॅरिटी. ठीक आहे, तर सिमिलॅरिटी हा चॅप्टर दिला आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन पहा कसे दिले आहेत यामध्ये. ही जी PDF आहे, सर्वात अगोदर सांगतो, ही PDF आहे तुमच्या बुकची, टेक्स्टबुक आहे ना तुमचं ज्योमेट्रीचं, मॅथमॅटिक्स 2, तुम्हाला 10वीचं दिलं आहे तुमच्या महाराष्ट्र बोर्डचं, तर हे टेक्स्टबुक आहे, त्याची हे PDF आहे. ओके, बुकची हे PDF आहे. तर यामध्ये मी असे याच कलरमध्ये, रेड कलरमध्ये असे क्वेश्चन मार्क करून दिले, जसे अल्जेब्राला होते ना तसे. तर PDFसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. कुठं मिळणार पुढं सांगतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता जे जे मार्क वाले क्वेश्चन दिसतील तुम्हाला, जसं की हा पहिला क्वेश्चन आहे मार्क वाला, तर हा झाला का इथं इम्पॉर्टंट. आता हे जे मार्क वाले क्वेश्चन दिले आहेत, हे तुमचे एक्झरसाइज मधून दिले आहेत, हे तुमचे सॉल्व एक्झाम्पल मधून दिले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा कोणकोणती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तुम्ही एक काम करा, तुमचं सुद्धा पुस्तक घ्या आणि हे मार्क करून ठेवा जे इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे, तर बघू शकता इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन मी तुम्हाला आता दाखवत आहे. ओके, पहिला चॅप्टर आहे तुमचा सिमिलॅरिटी, त्याचे बघू शकता. प्रॅक्टिस सेट 1 आहे, त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9, ओके, अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला हा जो क्वेश्चन दिला आहे त्याचा अभ्यास कसा करायचा पहा अगोदर सांगतो. आता तुम्हाला इथं काय दिलं आहे की बेस ऑफ ट्रायंगल इज 9, ओके, म्हणजे बेस किती आहे हा 9 आहे, आणि हाईट किती आहे तर हाईट आहे तुमची 5. बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, म्हणजे दोन ट्रायंगलचा बेस दिला आहे आणि दोन ट्रायंगलची हाईट दिली तुम्हाला. ठीक आहे, त्याचे व्हॅल्यू दिले आहेत 9, 5 आणि 10, 6. आता यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा पहा. अगोदर हे एक्झाम्पल तर तुम्ही सॉल्व करून पाहायचं की आता याची मेथड कशी आहे सॉल्व करण्याची. आता ह्याचे तुम्हाला व्हॅल्यू दिले आहेत, ट्रायंगलचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला जे आहे काय करायचं आहे माहिती आहे का, व्हॅल्यू चेंज करून पाहायचे. जसं की आता तुम्हाला इथं काय दिलं आहे, बेस दिलं आहे 9 आणि हाईट दिलं आहे 5. ओके, मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, यामध्ये व्हॅल्यू चेंज करून एक्झाम्पल सॉल्व करून पाहायचं. जसं आता बेस तुम्ही काय करायचं, बेस तुम्ही घ्यायचं 15 आणि हाईट तुम्ही मनाने कोणती जे तुम्हाला पाहिजे समजा ती घेऊ शकता. हाईट समजा 11, ओके, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. आणि तुम्ही अशा व्हॅल्यू चेंज करून म्हणजे बदलून एक्झाम्पल सॉल्व करून पहा जे मी तुम्हाला देत आहे. इथं तुम्हाला गॅरंटीड त्याची चांगली प्रिपरेशन होऊन तुम्ही चांगला पेपर इथं ज्योमेट्री सोडवू शकता. ओके, तर 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवतो आणि PDF कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर पहा तुम्हाला काय करायचं आहे, तर अगोदर मी तुम्हाला हे दाखवतो आणि नंतर तुम्हाला PDF कुठं मिळणार ते सांगतो. ठीक आहे, व्हिडिओमध्ये कुठेही सांगू शकतो, त्याआधी पूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे, जे जे मार्कवाले क्वेश्चन दिसतील तुम्हाला ते इथे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, Thank you.
ओके, तर ही पी डी एफ कुठं मिळणार अगोदर ते सांगतो तुम्हाला. तर ही जी पी डी एफ आहे तुम्हाला ही आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते म्हणजेच की knowledgekida.in. ओके, knowledgekida.in ही वेबसाईट आहे आपली. तर knowledgekida.in या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करा. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. किंवा तुम्ही एक काम करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नसली तर गुगलवरती सर्च करा तुम्ही. ओके, गुगलवरती सर्च करा knowledgekida.in. ओके, knowledgekida.in आहे, लक्षात ठेवा, knowledgekida.in. याच्यावर तुम्ही सर्च करा, तुम्हाला मिळून जाणार हे पी डी एफ. ठीक आहे, तर हे टोटल 7 चॅप्टर्सची इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे
तर हे PDF तुम्हाला जसच्या तशी तिथं मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यामध्ये क्वेश्चन पाहू शकता. ठीक आहे, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्हाला मिळून जाणार. ओके.